हेलो गाइस, इट इज इंग्लिश टीचर चैनल फॉर गुड इंग्लिश। वी आर डिस्कस्ड अबाउट द स्ट्रक्चर्स इन प्रीवियस लेक्चर। दैट स्ट्रक्चर्स प्ले वेरी इंपॉर्टेंट रोल इन स्पीकिंग ऑल द टाइम इन द वर्ल्ड। व्हाट वन डज व्हाइल स्पीकिंग, ही यूजेस डिफरेंट स्ट्रक्चर्स टू स्पीक। आइदर ही यूजेस question or negative, sometime he uses statement, sometime he uses not only but also, sometime he uses two. So there are different structures according to the situation. We use the structure, and so we all the time collect maximum structures in our speaking. So today we are going to learn about the structure two. This is very important to speak. So let us begin. Two. Sometimes they ask us to remove two and use so that. Sometimes the sentence with so that is given and it is asked to use two. So this sentence can be written in that way, or so that sentence can be written in this way. Two sentence shows the negative condition. He is too weak to walk. It means he is so weak that he cannot walk. ज्या वेळेस वाक्यामधील नकारार्थी रोल दाखवायचा असतो, नकार दाखवायचा असतो, त्यावेळेस टू ची रचना आपण करतो, आणि बोलणारा हा त्या परिस्थितीमध्ये ते स्ट्रक्चर वापरतो। त्याच्याकडे अनेक स्ट्रक्चर्स आले तर तो चांगली भाषा बोलू शकतो। त्यामुळे आपण एक एक स्ट्रक्चर गोळा करून 100, 200, 250 स्ट्रक्चर जर झाले आपल्याकडे, तर आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये चांगलं बोलू शकतो। तर आजचं हे स्ट्रक्चरसुद्धा उपयोगी स्ट्रक्चर आहे, त्याच्यातले काही वाक्य आपण घेऊ, त्याचा उपयोग करू। आता टू हा एक तर आपल्याला निगेटिव्ह सेन्स दाखवतो की तो इतका अशक्त आहे की तो चालू शकत नाही, टेकडी इतकी उंच आहे की आपण तिथे चढू शकत नाही, वातावरण इतकं थंड आहे की आपण बाहेर जाऊ शकत नाही, अशी टूची रचना असते। हे वाक्य असतं सिम्पल सेंटेन्स असतं, हे सिम्पल सेंटेन्स असतं, केवळ वाक्य असतं टूचं। आणि जेव्हा आपण याचा सो दॅट वापरतो तेव्हा ते कॉम्प्लेक्स होतं। म्हणजे हे साधं वाक्य असतं, निगेटिव्ह सेन्स दाखवतं, आणि जेव्हा त्याला सो दॅट वापरतो तेव्हा ते कॉम्प्लेक्स होतं। आता कॉम्प्लेक्समध्ये एक क्लॉज कुठला तरी असतो, उपवाक्य असतं, म्हणजे एक मुख्य वाक्य असतं, एक मेन क्लॉज असतो आणि एक सबॉर्डिनेट क्लॉज असतो। मात्र इथे तसं काही नाही आहे। या तीन गोष्टी आपण टूबद्दल लक्षात ठेवायचे। एक तर ते नकार दाखवतं, ते साधं वाक्य असतं, टूची रचना असते, आणि कॉम्प्लेक्स करताना आपण सो दॅट वापरतो। आणि वाक्याच्या पहिल्या क्लॉजच्या काळानुसार दुसऱ्या क्लॉजमध्ये एक तर कॅन नॉट वापरतो किंवा कुड नॉट वापरतो। मेन क्लॉजमध्ये जो टेन्स असेल तो सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आपण वापरतो। या चार गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे याच्यामध्ये। तर मग याचे काही वाक्य आता आपण घेणार आहोत। काही वेळेस मेन क्लॉज हा इजचा असतो किंवा वाजचा असतो किंवा इतर काही असू शकतं, परंतु सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तुम्हाला करता घ्यावा लागेल। आता सो दॅट वापरताना, आता समजा एक वाक्य असं, ही इज टू वीक टू वॉक। म्हणजे बघा, इथे हा एक टू आहे, हा एक टू आहे, एक टू डबल ओ आहे आणि एक टी ओ आहे। याचा अर्थ इतका तो अशक्त आहे, तो इतका अशक्त आहे की तो चालू शकत नाही, अशी रचना आहे। मग आता
हा करता इथे ही आहे. मग आपल्याला दोन क्लॉज करायचे आहे. पहिला क्लॉज असा घेऊ, ही इज सो वीक. तो इतका अशक्त आहे की खूपच अशक्त आहे. आता हे मेन क्लॉज, हा मेन क्लॉज झाला. आता सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट ही इज सो वीक दॅट, परत सब्जेक्ट घ्यावा लागेल आपल्याला. सब्जेक्ट कोण आहे? ही आहे. मग ही घ्यावं लागेल, दॅट ही. आता इथला इज आहे, पास्ट टेन्स नाही आहे, म्हणून इथे पण कॅन नॉट घ्यावं लागेल. ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक, असं वाक्य आपण घेतलं. दुसरं वाक्य घेऊ. राहुल इज सो बिझी, राहुल इज टू बिझी टू स्टडी. म्हणजे राहुल इतका व्यस्त आहे की तो अभ्यास करू शकत नाही. टू टूची रचनामध्ये आपण निगेटिव्ह अर्थ समजायचाच. राहुल इज टू बिझी टू स्टडी, म्हणजे राहुल इतका बिझी आहे इतर कामामध्ये की तो अभ्यास करू शकत नाही. हे केवळ वाक्य आहे, दिस इज सिम्पल सेंटेन्स. याचा अर्थ सो दॅट वापरताना राहुल इज सो बिझी, आणि नंतर मग दॅट, नंतर सब्जेक्ट दॅट. आता राहुल करताय, पुन्हा राहुल घ्यायचं नाही, सर्वनाम घेऊ आपण. दॅट ही कॅन नॉट स्टडी. राहुल इज सो बिझी दॅट ही कॅन नॉट स्टडी. आता काही वेळेस करता हा क्रिया करू शकणारा नसतो, तर असे वाक्य घेऊ. आता हिलच घेऊ किंवा द बर्ड. द बस वॉज टू फास्ट टू क्लाइम. आता इथे करता बस आहे आणि त्याच्यावर चढणारा व्यक्ती आहे, म्हणजे बस हाच करता पुढे घेऊन चालणार नाही आपल्याला. द बस वॉज टू फास्ट टू क्लाइम, म्हणजे बस इतकी वेगात होती तिच्यावर चढलं जाऊ शकत नव्हतं. मग क्रिया करणारा इथे बस नाही आहे, दुसरा करता आपल्याला घ्यावं लागेल किंवा पॅसिव कंट्रक्शन घ्यावं लागेल. द बस वॉज सो फास्ट दॅट. आता करता इथे आपण वी घ्या किंवा नो वन घ्या तरी चालेल. बस इतकी फास्ट होती, द बस वॉज सो फास्ट, तर करता हा आहे, इथे तो करता चालणार नाही, कारण क्रिया करणारा जो व्यक्ती आहे तो दुसरा आहे, बस नाही आहे. बसवर क्रिया होईल. द बस वॉज सो फास्ट दॅट नो वन किंवा नन. आता इथे वॉज आहे म्हणून इथे कूड येईल, COUL. द बस वॉज सो फास्ट दॅट नन कूड क्लाइम ऑन इट. नंतर किंवा हा जो दुसरा क्लॉज आहे दॅटपासून, हा क्लॉज आहे, हा आपण पॅसिवसुद्धा घेऊ शकतो. उदाहरणार्थ द बस वॉज सो फास्ट दॅट इट. आता बसच घेऊ पण पॅसिव घेऊ. इथं ऑब्जेक्ट आहे इट, इट कॅन नॉट बी, इट कुड नॉट बी घ्या. It could not be climbed. It cannot be climbed. बघा, बस इतकी फास्ट होती की तिच्यावर चढलं जाऊ शकलं नाही. अशा प्रकारे टू टूचे रचना असतात. काही रचनेमध्ये करता नसतो पण तो करता आपल्याला
घ्यावा लागतो। टेम्परेचर इज टू हॉट फॉर मी टू गो आउट, म्हणजे टेम्परेचर माझ्यासाठी इतकं उष्ण आहे की मी बाहेर जाऊ शकत नाही। आता इथे दोन टू आहेतच, तर त्याचा सो दॅट वापरताना टेम्परेचर इज सो हॉट, द टेम्पर इज सो हॉट दॅट, आता करता मी आहे द्वितीय विभक्ती, त्याची आपण प्रथम करून घेऊ। द टेम्परेचर इज सो हॉट दॅट आय इज असल्यामुळे कॅननॉट, आय कॅननॉट गो आउट, आय कॅननॉट गो आउट। अशा प्रकारे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असे दोन क्लॉज असतात सो दॅटमध्ये। लेट्स हॅव लुक ऑन द बोर्ड अँड वी शॅल डिस्कस अबाउट सम एक्झाम्पल्स ऑफ टू टू। द फर्स्ट वन इज राहुल इज टू इल टू वॉक। इथे दोन टू आहेत त्यामुळे आपल्याला हा टू काढून सो दॅट वापरायचा आहे, सो वापरायचा आहे आणि हा टू काढून दॅट वापरायचा आहे। राहुल इतका आजारी आहे की तो चालू शकत नाही, दोन क्रिया आहेत आजारी असण्याची आणि चालण्याची, त्यामुळे निगेटिव्ह सेन्स आहे। तर राहुल इज सो इल, म्हणजे तो इतका आजारी आहे दॅट, आता करता कोण आहे राहुल आहे, मग ही घेतला दॅट ही कॅन नॉट वॉक घ्या किंवा रन घ्या। इट इज टू कोल्ड टू गो आउट, द ॲटमॉस्फिअर इज टू कोल्ड दॅट वी कॅनॉट गो आउट, इथे करता नाही आहे दॅट इट इज टू कोल्ड टू गो आउट, इतकं थंड आहे की आपण बाहेर जाऊ शकत नाही, इथे जाणारा कोण आहे क्रिया करणारा जो असेल तो करता आपल्याला घ्यायचा। इट इज टू कोल्ड टू गो आउट इट मीन्स इट इज सो कोल्ड दॅट वी कॅनॉट गो आउट किंवा वन कॅनॉट गो आउट, वी करता घ्या किंवा वन घ्या। इट इज सो कोल्ड दॅट नो वन घ्या किंवा वी घ्या दॅट वी कॅनॉट गो आउट। बघा हा टू काढून आपण सो वापरला, हा टू काढून दॅट वापरला, करता घेतला, नंतर कॅन नॉट इज असल्यामुळे घेतला, वाज असता तर कुड नॉट घेतला असता, म्हणजे स्ट्रक्चर आपल्या लक्षात आलं पाहिजे। द डॉग इज टू हेवी टू कॅरी, लॉग घ्या किंवा स्टोन घ्या। द स्टोन इज द स्टोन इज टू हेवी टू कॅरी, म्हणजे दगड इतका हेवी आहे जड आहे की तो कॅरी केला जाऊ शकत नाही। आता इथे पण आपण रचना कशी होते बघू। द स्टोन इज सो हेवी दॅट, दगड इतका जड आहे की दॅट वी कॅनॉट कॅरी इट, हे एक पहिलं झालं, किंवा नो वन वन कॅनॉट कॅरी इट असं चांगलं राहील। द स्टोन इज सो हेवी दॅट वन कॅनॉट कॅरी इट, वी कॅनॉट कॅरी इट, वी कॅनॉट कॅरी इट, किंवा पॅसिव्ह कंट्रक्शन याच्यामध्ये दुसरं येऊ शकेल। द स्टोन इज सो हेवी दॅट, त्याच्यावर क्रिया होते म्हणून इट घ्या, इट कॅन नॉट बी कॅरीड। द स्टोन इज सो हेवी दॅट इट कॅन नॉट बी कॅरीड, दगड इतका जड आहे की तो वाहून नेला जाऊ शकत नाही, कोणाकडून क्रिया करणारा दिलेला नाही।
इट इज टू लेट फॉर मी, ही द्वितीय व्यक्ती ती आता प्रथमा होईल. टू गो टू कॉलेज, म्हणजे इतका उशीर झाला आहे मला की मी आता कॉलेजला जाऊ शकत नाही. इट इज सो लेट, इट इज सो लेट दॅट मीचा आय विल प्रथमा दॅट आय कॅनॉट गो टू कॉलेज. नेक्स्ट सेंटेन्स, द प्लेस इज टू डर्टी टू लिव, जागा इतकी खराब आहे, इतकी घाण आहे की तिथं आपण राहू शकत नाही. करता आपण घ्या द प्लेस इज सो डर्टी दॅट वी कॅनॉट लिव देअर. द प्लेस इज सो डर्टी दॅट वी कॅनॉट लिव. द प्लेस इज टू डर्टी टू लिव. द प्लेस इज सो डर्टी दॅट वी कॅनॉट लिव देअर किंवा कॅनॉट लिव. द ड्रिंक वॉज टू कोल्ड टू ड्रिंक, बघा इथे वॉज आलेला आहे, वॉज आल्यानंतर कुड नॉट होईल. पहिल्या क्लॉजमध्ये इज असेल तर कॅनॉट, पहिल्या क्लॉजमध्ये वॉज असेल तर कुड नॉट. आता द ड्रिंक वॉज सो कोल्ड दॅट वी कुड नॉट ड्रिंक इट, अशा प्रकारची रचना येईल. द ड्रिंक वॉज, इथे वॉज आहे, द ड्रिंक वॉज सो कोल्ड दॅट वी कुड नॉट ड्रिंक. द हा ड्रिंक इथे नाउन म्हणून आलेला आहे, हा ड्रिंक इथे वर्ब म्हणून आलेला आहे. द ड्रिंक वॉज सो कोल्ड दॅट वी कुड नॉट ड्रिंक इट, घेतला तरी काय हरकत नाही. द ड्रिंक वॉज सो कोल्ड दॅट वी कुड नॉट ड्रिंक इट, इट घेतला तरी हरकत नाही. नेक्स्ट सेंटेन्स, द हिल इज टू हाय टू क्लाइम, ते वाक्य पुन्हा आलं आपलं. टेकडी इतकी उंच आहे की आपण चढू शकत नाही. द हिल इज सो हाय दॅट, पॅसिव्ह घेऊ आपण, इट कॅनॉट बी क्लाइम्ड. आणि जर आपण हा ऑब्जेक्ट घेतला, जर आपण करता घेतला तर वी करता घेऊ, द हिल इज सो हाय दॅट वी कॅनॉट क्लाइम. आणि पॅसिव्ह घेतलं, दुसरा क्लॉज आपण पॅसिव्ह घेतला, दॅट इट कॅनॉट बी क्लाइम, की तिच्यावर चढलं जाऊ शकत नाही किंवा आपण चढू शकत नाही किंवा वन कॅनॉट क्लाइम इट, असं तिन्ही प्रकारची रचना येऊ शकतात. द ग्राउंड वॉज टू वेट टू प्ले, ग्राउंड एवढं ओलं होतं की आपण तिथं खेळू शकत नाही किंवा खेळू शकलो नाही. पास्ट टेन्समधलं वाक्य आहे, द ग्राउंड वॉज सो वेट दॅट वी करता येऊ किंवा प्लेयर्स घ्या, द ग्राउंड वॉज सो वेट दॅट प्लेयर्स कुड नॉट प्ले, किंवा वी करता येऊ, द ग्राउंड वॉज सो वेट दॅट वी कुड नॉट प्ले, कुड नॉट प्ले. अशा प्रकारे टू टूची रचना आपल्या वापरात करून घ्या. जसं आपण सुरुवातीला स्टेटमेंट शिकलो, सब्जेक्ट प्लस वर्बचं स्ट्रक्चर शिकलो, त्यानंतर सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट शिकलो, सब्जेक्ट प्लस वर प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शिकलो, सब्जेक्ट प्लस वर प्लस टू इन्फिनिटी शिकलो, आता टू टूची रचना. अशा एक एक स्ट्रक्चर जमा करून भाषेचे अनेक अंग तयार होतात आणि कुठल्या सिच्युएशनला कुठलं स्ट्रक्चर समोर येईल ते आपोआप प्रॅक्टिसने ठरतं. आणि याचबरोबर प्रश्नाचं स्ट्रक्चर अधिक मजबूत करा, प्रश्न लवकर विचारता आला पाहिजे, प्रश्नामध्येच अर्धं उत्तर असतं, येस नो क्वेश्चन डब्ल्यू एस क्वेश्चन, आणि बोलण्याची गती ही वाढत असते दिवसेंदिवस. दिवसाला साधारणपणे 1000 वाक्य जर आपण बोललो, आयसोलेशनमध्ये बोला, एखादा पार्टनर घेऊन बोला, मिरर प्रॅक्टिस करा, तरीसुद्धा उपयोगी. आणि सिच्युएशननुसार वेगवेगळे वाक्य बनवा, हा इंटरेस्टचा भाग आहे.
प्रैक्टिस कधी वाया जात नाही. जो व्यक्ती प्रॅक्टिस करतो तो चार लोकांमध्ये लगेच चांगला इंग्लिश बोलतो आणि त्याचं बोलण्याची फ्लुएन्सी किंवा स्ट्रक्चर्स, त्याचे टेन्सेस, कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस लगेच लक्षात येतात. तर ठीक आहे मित्रांनो, 2-2 रचना आपली झालेली, याच्यावर प्रॅक्टिस करा. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये होईल. तोपर्यंत नमस्कार.